जिल्हा कोरोनामुक्त म्हणून दिलासा मिळत असतानाच आज आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली निगडी खुर्द तालुका शिराळा येथील महिलेला कोरोनाची लागण स्पष्ट झाले महिला आणि तिचा भाऊ दिनांक सोळा रोजी मुंबईतून गावी आले होते महिलेच्या भावाचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली होती बँक कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि संपर्कातील सर्वजणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला त्यानंतर गुरुवारी तारीख तेवीस या दिवशी खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार केलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अहवाल देखील निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांना पुन्हा दिलासा मिळाला जिल्हा स्थितीत कोरोनामुक्त असल्याचे सांगण्यात येत होते परंतु आज शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील एक महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले महिला व भाऊ मुंबईतून सोळा एप्रिल रोजी आले आहेत त्यांना इस्लामपूर येथून मिरजेतील आयसोलेशन कक्षात पाठवले होते महिलेचा स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आला होता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तिच्या भावाचा अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले दरम्यान निगडी खुर्दे येथील महिलेला कोरोना झाल्याचे आढळल्यानंतर संपूर्ण गाव लॉक करण्यात आला आहे महिला आणि भाऊ यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जाणार आहे सत्यजित सकट सेमस्ट्रा न्यूज विटा